उन्हाळ्यामध्ये तुमचा रस्त्यावरचा एखादा थंड सरबत पिण्याचा विचार असेल तर सावधान. मुंबईमध्ये अस्वच्छ पाण्यापासून तयार झालेल्या बर्फावर कारवाई करण्यात आली आहे. महापालिका या संदर्भात सध्या धडक कारवाई करते आणि धक्कादायक म्हणजे कारवाई केलेल्या बर्फामधल्या 75% बर्फामध्ये ई कोलाय हा विषाणू सापडलेला आहे. झी 24 तासनं हे एक्सक्लुझिव्ह स्टिंग ऑपरेशन केलेलं आहे. मुंबईमधली दृश्य आहेत. मुंबई महापालिकेनं बर्फावर ही धडक कारवाई केली. ऑपरेशन विषारी बर्फ झी 24 तासनं हा पर्दाफाश केलाय. गारेगार सरबत पिताना सावधान रहा. अस्वच्छ पाण्यापासून ही बर्फ तयार केलेलं असतं आणि अशा प्रकारचा बर्फ जे सरबतामध्ये घातलं जातं ते प्यायल्यानंतर आरोग्याला निश्चितच हानिकारक आहे. कारण या बर्फामधल्या 75% बर्फामध्ये ई कोलाय हा विषाणू सापडलेला आहे. आपण आठवड्यातून 2-3 वेळा तरी कारवाई करतो आणि जे ज्यूसवाले आहेत आणि शुगरकेन ज्यूसवाले आहेत त्याच्यात अशा बर्फाचा वापर होतो आणि तो म्हणजे फिश मार्केटसाठी वापरायला पाहिजे ॲक्च्युली, पण तो ज्यूसवाले आणि शुगरकेनवाले वापरतात आणि त्यामुळे कावीळीसारखे रोग इक्वल आहे आणि त्याच्यामुळे हिपॅटायटिस आणि असे रोग पसरतात. तर अशा प्रकारे बर्फापासून नेमकी काय हानी होते एकदा आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. अस्वच्छ पाण्यापासून हा बर्फ तयार केला जातो. बर्फ ठेवलेल्या जागा या अतिशय अस्वच्छ असतात आणि अशा अस्वच्छ जागेतला बर्फ हा सरबतांमध्ये घालून दिला जातो. अस्वच्छ बर्फावर मुंबई महापालिकेनं अशा प्रकारे ही कारवाई सुरू केलेली आहे. वेगवेगळ्या सरबतांच्या स्टॉल्सवर ही कारवाई सुरू आहे. 75% बर्फामध्ये ई कोलाय हा विषाणू सापडलेला आहे. ई कोलायमुळे अतिसार, जुलाब, कावीळीचे आजार होतात. त्यामुळे बाहेर सरबत पिताना सावधान. अस्वच्छ बर्फ खाल्ल्यास डॉक्टरकडे जाण्याची शेवटी